हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी प्रोग्रामर डॉट इन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे ऑपरेटर्स इन सी प्लस प्लस. जसं की आपण सीमध्ये पाहिले की ऑपरेटरचा आपण वापर कशासाठी करतो, तर आपल्याला काहीतरी पर्टिक्युलर ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल कोडमध्ये, त्यावेळेस आपण काय करतो, ऑपरेटरचा वापर करतो. मग डिफरंट टाईपचे ऑपरेटर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, डिफरंट ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. मग आता काय करतो की आपण एखादा व्हेरिएबल घेतो, व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करतो आणि त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करतो, किंवा डायरेक्टली व्हॅल्यू घेऊन त्या व्हॅल्यूवरती पण आपण काय करू शकतो, ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. ज्यावेळेस आपण डायरेक्टली व्हॅल्यू घेतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो की आपण कॉन्स्टंटवरती ऑपरेशन परफॉर्म करतोय, किंवा ज्यावेळेस आपण एखादे व्हॅल्यू जे आहे ते व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय आणि ज्यावेळेस ती व्हेरिएबलमधली व्हॅल्यू आपण ज्यावेळेस ॲक्सेस करून त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करतोय, त्यावेळेस त्या व्हेरिएबलला आपण काय म्हणतो, ऑपरंड म्हणतो. तर आता ऑपरेटर म्हणजे डेफिनेशन कशी सांगणार आपण, ऑपरेटर इज अ स्पेशल सिम्बॉल. ऑपरेटर म्हणजे काय असतो, एक सिम्बॉल असतो आणि तो काय करतो, एक ऑपरेशन परफॉर्म करायचं काम करतो. विच परफॉर्म्स द ऑपरेशन, कशावरती ऑपरेशन परफॉर्म करतो, तर ऑपरंट्सवरती. जे काय ऑपरंट्स आपण तिथे यूज केले त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करून एक डिझायर्ड रिझल्ट जो आहे तो देण्याचं काम कोण करतं, तर ऑपरेटर्स करत असतं. म्हणजे ऑपरेटर एक स्पेशल सिम्बॉल कन्सिडर केला जातो. मग आपल्याला अरिथमेटिक ऑपरेशन्स आहेत, लॉजिकल आहेत, त्याच्यानंतर रिलेशनल ऑपरेशन्स आहेत, भरपूर प्रकारचे ऑपरेशन्स आहेत. ते आपण कोणते कोणते ऑपरेशन करू शकतो ऑपरेटरचा वापर करून, ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. तर आता मेन तीन कॅटेगरी कन्सिडर केले जातात ऑपरेटर्सच्या. पहिली आहे युनरी ऑपरेटर्स, त्याच्यानंतर आहे बायनरी ऑपरेटर्स आणि टर्नरी ऑपरेटर्स. तर मेन तीन कॅटेगरीज आपण कन्सिडर करतो ऑपरेटरच्या. तर आता युनरी ऑपरेटर म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एका सिंगल ऑपरेंटवरती ज्यावेळेस अप्लाय करतो आपलं एखादा ऑपरेटर, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, युनरी ऑपरेटर म्हणतो. म्हणजे इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट जे ऑपरेटर आहेत, म्हणजे प्लस प्लस किंवा मायनस मायनस, ह्याला आपण कन्सिडर करतो युनरी ऑपरेटर. त्याच्यानंतर बायनरी ऑपरेटर्स, दोन ऑपरेंटवरती ज्यावेळेस आपण अप्लाय करतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, बायनरी ऑपरेटर. म्हणजे ए प्लस बी किंवा ए मायनस बी, ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज लेस दॅन बी. तर इथं दोन ऑपरेंट यूज केले, ए आणि बी, ह्या दोन्हींवरती ज्यावेळेस आपण ऑपरेशन परफॉर्म करतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, बायनरी ऑपरेटर म्हणतो. आणि तिसरा आहे टर्नरी ऑपरेटर. तर टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय, तर आपल्याला एक स्पेसिफिक रिझल्ट पाहिजे की सपोज आपल्याला जर एखादा नंबर आहे, ग्रेटर नंबर फाइंड आउट करायचा असेल किंवा स्मॉलर नंबर फाइंड आउट करायचा असेल, तर आपल्याला इफ एल्सचं हे यूज करावं लागतं. मग त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, टर्नरी ऑपरेटर आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यालाच आपण कंडिशनल ऑपरेटर म्हणतो. त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, तर एक स्पेसिफिक ऑपरेशन, आपल्याला 6-7 लाईनचा जर कोड लिहावा लागत असेल इफ एल्सचा वापर करून काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी किंवा रिझल्ट घेण्यासाठी, तर तो आपण 2-3 लाईनमध्ये कोड लिहून पण काय करू शकतो, आपला रिझल्ट घेऊ शकतो. आणि एका सिंगल लाईनला आपण त्याचं आउटपुट जे आहे ते आउटपुट घेऊ शकतो. म्हणजे एका आपल्याला जे काही आपलं ऑपरेटर आहे टर्नरी ऑपरेटर, त्या टर्नरी ऑपरेटर आपण सिंगल लाईनवरती अप्लाय करतो आणि क्वेश्चन मार्क आणि कोलन ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे टर्नरी ऑपरेटर कन्सिडर केलं जातं. आता कोणते कोणते ऑपरेटर्स आहेत सी प्लस प्लसमध्ये, डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेटर आहेत, ते आपण 1 by 1 या लेक्चरमध्ये पाहूया. तर पहिलं आहे अरिथमॅटिक ऑपरेटर्स. अरिथमॅटिक ऑपरेटर्स, तर अरिथमॅटिक ऑपरेटर्स कधी यूज करतो आपण, ज्यावेळेस आपल्याला काहीतरी न्यूमरिक ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. न्यूमरिक ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत म्हणजे जसं की आपल्याला ॲडिशन करायचे आहे, सबस्ट्रॅक्शन करायचे आहे, मल्टिप्लिकेशन डिवाइड करायचे किंवा मॉड्युलस करायचं आहे, तर हे जे आहे ते अरिथमॅटिक ऑपरेशन्स कन्सिडर केले जातात. म्हणजे कोणते कोणते, प्लस, त्याच्यानंतर मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस, हे जे 5 ऑपरेशन्स आहेत ते काय कन्सिडर केले जातात, अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणून कन्सिडर केले जातात. तर आता हे ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस काहीतरी डिझायर्ड आउटपुट द्यायचं काम करतं. सपोज जर एक्झाम्पल बघायचं म्हटलं याचं, तर ए प्लस बी, आता ए काय आहे, एक व्हेरिएबल आहे आणि बी काय आहे, हा एक दुसरा व्हेरिएबल आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं की दोन व्हॅल्यू स्टोअर केल्या, ए इज इक्वल टू 10 केलं, बी इज इक्वल टू 20 केलं, ह्या ह्या दोन्हीवरती आपलं ऑपरेशन करायचं आहे. ज्यावेळेस ह्याचा रिझल्ट बघेल त्यावेळेस ह्याचा रिझल्ट काय मिळणार आहे आपल्याला, 30. काय भेटणार आहे, 30 हा रिझल्ट भेटणार आहे ए प्लस बी. आता ए आणि बी आपण काय कन्सिडर करतो, तर व्हेरिएबल कन्सिडर करतो आणि ज्यावेळेस ते पार्टिसिपेट करतात कुठल्या तरी ऑपरेशनमध्ये त्यावेळेस आपण एला आणि बी काय म्हणणार, ऑपरेंट्स म्हणणार. आणि प्लस काय आहे, तर ऑपरेटर. तर ज्यावेळेस आपण कशावरती अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला एक डिझायर्ड आउटपुट द्यायचं काम करतं आणि हे आपल्याला काय करेल, 30
रिटर्न करेल, म्हणजे जे काय आपलं ॲडिशन झालेले ते रिटर्न करेल. सेम सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस जे आहे ते पण वर्क करत आहेत. आपण प्रॅक्टिकली त्याला इम्प्लिमेंट करून बघणार आहे की कशा पद्धतीने आपण ॲरिथमेटिक ऑपरेटर्स यूज करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड आहे रिलेशनल ऑपरेटर्स. रिलेशनल ऑपरेटर्स त्याच्या नावातच आहे की रिलेशनल ऑपरेटर्स कशासाठी यूज केले जातात. जर आपल्याला रिलेशन चेक करायचं आहे बिटवीन ऑपरेंट्स, तर त्यावेळेस आपण काय करतो, रिलेशनल ऑपरेटर्सचा वापर करतो. काय करतो, रिलेशनल ऑपरेटर्सचा वापर करतो. तर आता रिलेशनल ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत अवेलेबल, तर ते आपल्याला पाहायचे. आता रिलेशनल ऑपरेटर्स एक आहे लेस दॅन, त्याच्यानंतर दुसरा आहे ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, इक्वल टू, इक्वल टू आणि नॉट इक्वल टू. तर हे टोटल सहा ऑपरेटर्स रिलेशनल ऑपरेटर्स म्हणून कन्सिडर केले जातात. काय केले जातात, रिलेशनल ऑपरेटर्स. तर याच्यामध्ये काय करतो आपण की एक स्पेसिफिक कंडिशन चेक करतो की एक पर्टिक्युलर ऑपरंट जो आहे तो लेस आहे ग्रेटर आहे. आपल्याला ज्या पद्धतीनं त्याच्यामधलं रिलेशन चेक करायचं आहे ते आपण याच्यामध्ये करू शकतो, म्हणून आपण याला काय म्हणतो, रिलेशनल ऑपरेटर. सपोज याचं एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर ए इज इक्वल टू 10 सेम मागास घेऊया, त्याच्यानंतर बी इज इक्वल टू 20. दोन व्हेरिएबल घेतले आणि त्याच्यामध्ये आपलं काय चेक करायचं आहे की ग्रेटर कोणता, इफ ए इज ग्रेटर दॅन बी. आपण काय करतो आहे की ए हा बीपेक्षा ग्रेटर आहे का नाही चेक करतो आहे. जर असा असेल, जर ह्यानं ट्रू रिटर्न केलं आपल्याला, तर आपल्याला याच्यामध्ये स्टेटमेंट आहे ते प्रिंट होईल, नसेल तर आपल्याला एल्समध्ये जे काय स्टेटमेंट लिहिल ते प्रिंट करेल. आता ह्या केसमध्ये एची व्हॅल्यू 10 आहे, बीची व्हॅल्यू 20 आहे. तर आता ए इज अ ग्रेटर दॅन बी म्हणतो आहे आपण, मग एची व्हॅल्यू किती, 10 आहे, बीची 20 आहे, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होते का, नाही होत आहे. ठीक आहे, ह्याच ठिकाणी जर आपलं काय असलं असतं, लेस दॅन असलं असतं, ए इज लेस दॅन बी, तर कंडिशन सॅटिस्फाय झाले असते आणि ट्रूमध्ये जो इफमध्ये जो काय आपला कोड आहे तो कोड काय असता, एक्झिक्यूट झाला असता. पण ह्या केसमध्ये जर ग्रेटर दॅन केलं तर आपल्याला ते एक्झिक्यूट होत नाही, म्हणजे आपल्याला फॉल्स रिटर्न केलं जाईल आणि एल्सचा ब्लॉक जो असेल तो एल्सचा ब्लॉक काय केला जाईल, एक्झिक्यूट केला जाईल. सेम वे सपोज काय असेल की ह्या दोन्हींची व्हॅल्यू 20-20 असेल, मग आता ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे की सर सपोज चेक करायचं आहे तर आपण काय यूज करणार, इक्वल टू यूज करणार की ए इज इक्वल टू बी आहे का. पण काही केसमध्ये असू शकतं ग्रेटर पण चेक करू शकतो किंवा लेस दॅन किंवा इक्वॅलिटीचं पण चेक करू शकतो. मग असं आपल्याला काय रिटर्न करेल, आता ट्रू रिटर्न करेल, मग इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, ए इज इक्वल टू बी. आणि जर याच केसमध्ये सपोज आपण काय चेक केलं, ग्रेटर दॅन इक्वल टू चेक केलं, म्हणजे एची व्हॅल्यू आता ह्या केसमध्ये पण ट्रू रिटर्न करते आणि इथं 30 जरी केलं तरी पण आपल्याला ट्रू रिटर्न करते. का रिटर्न करते, तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आपण चेक करायला आहे, म्हणजे जर इक्वॅलिटी असेल, इक्वल टू असेल तरी पण आपण चेक करू शकतो, किंवा त्याच्यापेक्षा ग्रेटर असेल किंवा स्मॉलर असेल तरी पण आपण काय करू शकतो, कंडिशन चेक करू शकतो. तर काहीतरी आपल्याला रिलेशन याच्यामधलं चेक करायचं आहे ऑपरेंट्समधलं, त्यावेळेस आपण काय करतो, रिलेशनल ऑपरेटर्स यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल ऑपरेटर्स, तर लॉजिकल ऑपरेटर्स कशासाठी यूज करतो आपण, जर आपल्याला काहीतरी लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, म्हणजे अँड ऑर नॉट, म्हणजे पर्टिक्युलर कंडिशन आहे, दोन कंडिशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी एकावरती ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, म्हणजे लेफ्ट साईडचं किंवा राईट साईडचं जे काय एक्सप्रेशन आहे ते इव्हॅल्युएट झाल्यानंतर त्याचा रिझल्ट जो आपल्याला भेटतो ट्रू किंवा फॉल्स, तर त्याच्यानुसार आपल्याला डिसाईड करायचं की कोणतं स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं आहे. तर त्याच्यासाठी लॉजिकल ऑपरेटर्स याच्यामध्ये तीन कन्सिडर केले जातात. एक आहे अँड, लॉजिकल अँड म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर आहे लॉजिकल ऑर आणि नॉट. लॉजिकल नॉट म्हटलं तरी चालेल. तर हे तीन ऑपरेटर्स आपण यूज करतो C++. तर लॉजिकल ऑपरेटरचं सपोज एक्झाम्पल सांगायचं झालं तर वरच्याच व्हॅल्यू घेऊ आपण, ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 20, त्याच्यानंतर सी इज इक्वल टू 30. तीन व्हेरिएबल घेतले, आपलं काय करायचं आहे, चेक करायचं आहे. आता हे जे लिहिले आपण हे सेम कॉपी पेस्ट करतो इथं आणि काय करतो की ए इज ग्रेटर दॅन बी, आता ए इज ग्रेटर दॅन बी आहे का चेक करायचं आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी असं पण चेक करायचं आहे. ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी आहे का, म्हणजे काय करायचं आहे, दोन एक्सप्रेशन आपल्याला चेक करतो आहे आपण. पहिले काय करतो आहे तर ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी आहे का, आणि दुसरं काय चेक करतो आहे, ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू सी आहे का. जर हे पण ट्रू झालं, लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही जरी ट्रू झाले तर आपल्याला इफचा ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल, अन्यथा एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल.
ओके तर आता ए इज ग्रेटर दॅन बी असेल आणि ए इज ग्रेटर दॅन सी असेल तर आणि तरच आपलं जे काय ब्लॉक आहे तो इफचा एक्झिक्यूट होईल. सपोज इथं 100 व्हॅल्यू आहे तर ए इज ग्रेटर दॅन बी आहे ट्रू झालं, त्याच्यानंतर ए इज ग्रेटर दॅन सी आहे ट्रू झालं म्हणजे आपला इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर ह्याच्या दोन्हीपैकी एक जरी कंडिशन फॉल झाली तर आपला एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल. यासाठी आपण वापरतो अँड. त्याच्यानंतर आहे ऑर. ऑर कशासाठी वापरतो, लेफ्ट साईड किंवा राईट साईड दोन्हीपैकी एक जरी ट्रू झालं तरी पण आपल्याला ई ब्लॉक एक्झिक्यूट करायचा असेल तर आपण काय वापरतो, ऑर वापरतो, लॉजिकल ऑर. आणि नॉट कधी वापरतो, जर आपल्याला ट्रू रिटर्न केलं तर त्याचं कन्वर्जन फॉल्समध्ये करायचं असेल आणि जर फॉल्स रिटर्न केलं त्याचं कन्वर्जन ट्रूमध्ये करायचं असेल म्हणजे निगेशन करायचं असेल तर आपण काय करतो, लॉजिकल नॉट ऑपरेटरचा वापर करतो. तर तीन आहेत, लॉजिकल, लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर आणि लॉजिकल नॉट. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑपरेटर आहे असाइनमेंट ऑपरेटर. नेक्स्ट चौथा ऑपरेटर आहे असाइनमेंट ऑपरेटर्स. आता असाइनमेंट ऑपरेटर ज्यावेळेस आपण आता यूज केल्यावरती आपल्याला काय करायचं होतं, एका व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायचं. व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करत नसेल तर ह्या व्हेरिएबलच्या मेमरी लोकेशनला आपण एक पर्टिक्युलर व्हॅल्यू स्टोअर करायला 10. आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू इनिशलाइज करायचे कशाला, एला. मग ज्यावेळेस व्हॅल्यू इनिशलाइज करायची त्यावेळेस आपण काय यूज केलं, तर इक्वल टू यूज केलं. यालाच आपण काय म्हणतो, असाइनमेंट ऑपरेटर म्हणतो. काय म्हणतो, असाइनमेंट ऑपरेटर. म्हणजे आपण काय करावले की 10 ही व्हॅल्यू जी आहे त्या ए ह्या मेमरी लोकेशनला, एच्या मेमरी लोकेशनला स्टोअर करायला, मग याच्यासाठी आपण वापरतो असाइनमेंट. व्हॅल्यू असाइन करण्यासाठी असाइनमेंट ऑपरेटर यूज केलं जातं. त्याचबरोबर आपल्याकडे जेवढे अरिथमॅटिक ऑपरेटर्स अवेलेबल आहेत, तर अरिथमॅटिक कोणते कोणते आहेत, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस, ते पाचच्या पाचचे ऑपरेटर्स पण आपण असाइनमेंट ऑपरेटर्सवरती अप्लाय करू शकतो. म्हणजे कसं, प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, मल्टीप्लाय इक्वल टू, डिवाइड इक्वल टू आणि मॉड्युल इक्वल टू. तर अशा पद्धतीने पण आपण काय करू शकतो, ऑपरेशन परफॉर्म करू शकतो आणि आपला जो काय रिझल्ट आहे तो रिझल्ट आपण काय करतो, इकडं स्टोअर करतो. सपोज आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम्पलमध्ये सांगायचं झालं, एक्झाम्पल सपोज याची व्हॅल्यू आहे 100 आणि ह्याची व्हॅल्यू आपल्याला इन्क्रीमेंट करायचे 10, तर आपण कसं करणार, ए इज इक्वल टू ए प्लस 10 करणार. ठीक आहे, 10 इन्क्रीमेंट करायची होती, मग काय केलं, ए इज इक्वल टू ए प्लस 10 ह्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, असं लिहिण्याऐवजी इथं फक्त प्लस जोडायचं आपल्याला, जी व्हॅल्यू असेल एची ही 10 इन्क्रीमेंट केली जाईल. सेम सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस ह्याच्यावरती अप्लाय करू शकतो. तर यालाच आपण काय म्हणतो, असाइनमेंट ऑपरेटर्स म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट, मग जसं तुम्हाला सांगितलं की कॅटेगरी, तर कॅटेगरीमध्ये आपण युनरी ऑपरेटर सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, तर युनरी ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत, तर युनरी ऑपरेटर आपल्याकडे 2 आहेत. युनरी ऑपरेटर कशासाठी वापरतो, ज्यावेळेस आपल्याला एका सिंगल ऑपरेंटवरती ज्यावेळेस काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल त्यावेळेस आपण काय वापरतो, युनरी ऑपरेटरचा वापर करतो. आता युनरी ऑपरेटरचं बघायचे झाले तर 2 आहेत, एक आहे प्लस प्लस आणि दुसरा आहे मायनस मायनस. तर ह्याला आपण काय म्हणतो, इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणतो आणि ह्याला काय म्हणतो, डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणतो. तर याचे त्याच्या युसेजनुसार त्याचे परत इन्क्रीमेंटचे 2 टाईप पडतात आणि डिक्रीमेंटचे 2 टाईप पडतात. सपोज आपण कन्सिडर केलं की इन्क्रीमेंट ऑपरेटर, इन्क्रीमेंट ऑपरेटर, तर त्याच्यामध्ये परत 2 टाईप आहेत, एक आहे प्री इन्क्रीमेंट, प्री इन्क्रीमेंट आणि त्याच्यानंतर दुसरा आहे पोस्ट इन्क्रीमेंट. प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट. आणि सेम जर आपण त्याच्यामध्ये डिक्रीमेंट ऑपरेटर कन्सिडर केलं, डिक्रीमेंट म्हणजे मायनस मायनस, तर डिक्रीमेंट ऑपरेटर ज्यावेळेस आपण अप्लाय करतो त्यावेळेस आपण काय कन्सिडर करतो, तर सेम जसं प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट कन्सिडर केलं तसं प्री डिक्रीमेंट आणि पोस्ट डिक्रीमेंट, पोस्ट डिक्रीमेंट, तर हे 2 टाईप कन्सिडर केले जातात. आता प्री इन्क्रीमेंटमध्ये कशा पद्धतीने रिझल्ट स्टोअर होतो, पोस्टमध्ये कसा होतो, ते आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून पाहणार आहे. तर आपण ज्यावेळेस आपण लूपचा कन्सेप्ट यूज करतो, ज्यावेळेस आयची व्हॅल्यू आपल्याला इन्क्रीज करायची असते, म्हणजे आपण लूप रोटेट करण्यासाठी आपण आयचं हेल्प घेतो, मग त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू जे आहे ते इन्क्रीमेंट होत असेल तर त्यासाठी आपण इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट जे ऑपरेटर आहेत ते लूपमध्ये मोस्टली यूज करतो. किंवा काही ठिकाणी आपल्याला काउंटर इन्क्रीज करायचं असेल, कशा तर लेंथ कॅल्क्युलेट करायचं असेल, एलिमेंट्स आपल्याला काउंट करायचे असेल, त्यावेळेस आपण काय करू शकतो, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट जे ऑपरेटर्स आहेत त्याचा वापर करतो. ह्यालाच आपण काय म्हणतो, युनरी ऑपरेटर्स. आणि त्याच्यानंतर लास्टचं आहे, जसं मगाशी सांगितलं तसं, टर्नरी ऑपरेटर.
टर्नरी ऑपरेटर ह्यालाच आपण काय म्हणतो, कंडिशनल ऑपरेटर म्हणतो. काय म्हणतो? कंडिशनल ऑपरेटर. आता कंडिशनल ऑपरेटर कधी यूज करतो आपण, की ज्यावेळेस आपल्याला काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, म्हणजे जसं वरती जर बघितलं आपल्याला, तर इथं आपण काय करतो आहे की जर ए इज ग्रेटर दॅन बी असेल तर हा रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे, नसेल तर एल्स ब्लॉकमध्ये जो कोड असेल तो आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. तर आपल्या इथं किती कोड लिहावा लागतो आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 एट लाईनचा कोड लिहावा लागतो आहे आपल्याला सेम कंडिशन चेक करण्यासाठी. त्याच केसमध्ये जर आपण कंडिशनल ऑपरेटरचा वापर केला तर कंडिशनल ऑपरेटरमध्ये आपण सिंगल लाईनला पण तो कोड लिहू शकतो. त्यासाठी आपलं कंडिशनल ऑपरेटर काय आहे, क्वेश्चन मार्क आणि कोलन ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे काय कन्सिडर केलं जातं, कंडिशनल ऑपरेटर, किंवा यालाच आपण म्हणतो टर्नरी ऑपरेटर. मग जर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं त्याचं, सपोज एची व्हॅल्यू आहे 10, एची व्हॅल्यू आहे 10 आणि बीची व्हॅल्यू आहे 20, आणि आपल्याला काय करायचं, याच्यावरती कंडिशनल ऑपरेटर इम्प्लिमेंट करायचं आहे. मग मॅक्झिमम आणि मिनिमम नंबर फाइंड आउट करायचा आहे, त्यासाठी मी रिझल्ट जो असेल, सपोज मॅक्झिमम नंबर फाइंड आउट करायचा आहे, तो रिझल्ट मॅक्स ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेणार मी. आणि इथं काय चेक करणार, जर ए इज ग्रेटर दॅन बी असेल, ए इज ग्रेटर दॅन बी असेल तर काय म्हणणार, ए स्टोअर करणार, नसेल तर बी स्टोअर करणार. याचा अर्थ काय, इथं कंडिशन चेक करतो आहे आपण ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी असेल तर आपल्याला ए स्टोअर होईल मॅक्समध्ये, आणि खाली रिझल्ट प्रिंट करताना आपण काय करणार की सी आउटमध्ये, सी आउट आणि याच्यामध्ये काय म्हणणार की मॅक्झिमम नंबर इज, किंवा ग्रेटर नंबर इज, काही पण तुम्ही लिहू शकता, मॅक्झिमम नंबर इज जो काय असेल तो कशामध्ये असेल स्टोअर झालेला, तर आपल्या मॅक्स ह्या व्हेरिएबलमध्ये, तो आपण डायरेक्टली इथं काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. म्हणजे वरती आपल्याला जो 8-9 लाईनचा कोड लिहावा लागत होता तो आपण काय केला, 2 लाईनमध्येच कोड लिहिला. आपल्याला जो रिझल्ट जो आहे तो रिझल्ट डायरेक्टली मॅक्समध्ये येईल, आणि मॅक्झिमम जो नंबर असेल तो आपण इथं काय केला, प्रिंट केला. मग आता ए जर ग्रेटर असेल तर ए स्टोअर होईल मॅक्समध्ये, आणि जर बी ग्रेटर असेल तर बी स्टोअर होईल मॅक्समध्ये, आणि आपण इथं रिझल्ट डिस्प्ले केला. तर ह्यालाच आपण म्हणतो ऑपरेटर्स इन सी प्लस प्लस. ऑपरेटर्स म्हणजे काय, ऑपरेटर इज अ स्पेशल सिम्बॉल विच परफॉर्म्स ऑपरेशन वेन इट इज अप्लाइड ऑन ऑपरेंट्स. ऑपरेंटवरती ज्यावेळेस आपण त्याला अप्लाय करतो त्यावेळेस काहीतरी स्पेसिफिक ऑपरेशन केलं जातं. ऑपरेटरचे 3 कॅटेगरी कन्सिडर केले जातात, युनरी, बायनरी आणि टर्नरी. युनरी कधी यूज करतो, ज्यावेळेस आपल्या सिंगल ऑपरेंटवरती अप्लाय करत असेल त्यावेळेस युनरी, बायनरी कधी ज्यावेळेस दोन ऑपरेट याच्यावरती आपण ऑपरेंट्सवरती अप्लाय करतो त्यावेळेस बायनरी, आणि टर्नरी कधी ज्यावेळेस आपल्याला एक स्पेसिफिक कंडिशन चेक करायची आणि त्यातला रिझल्ट आपल्याला जर घ्यायचा असेल तर त्यावेळेस आपण यूज करतो टर्नरी. त्याच्यासाठी एकच आपल्याकडे ऑपरेटर आहे, कंडिशनल ऑपरेटर. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ ऑपरेटर्स, अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेशन जर परफॉर्म करायचे असेल तर अरिथमॅटिक ऑपरेटरचा वापर करतो, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि मॉड्युलस. त्याच्यानंतर रिलेशनल ऑपरेटर, काहीतरी आपल्याला रिलेशन चेक करायचं आहे ऑपरेंट्समधलं त्यावेळेस आपण काय करतो, रिलेशनल ऑपरेटरचा वापर करतो. रिलेशनल ऑपरेटर्स कोणते आहेत, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, इक्वल टू इक्वल टू आणि नॉट इक्वल टू. त्याच्यानंतर आहे लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत, तर लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर आणि लॉजिकल नॉट. त्याच्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर कधी यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला एक स्पेसिफिक व्हॅल्यू जे व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची असते त्यावेळेस आपण काय करतो, असाइनमेंट ऑपरेटरचा वापर करतो. तर हे इक्वॅलिटीचं जे सॉरी इक्वल टू जे आहे ते आपण मल्टिपल ठिकाणी यूज करतो व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी, त्याचबरोबर हे जे प्लस मायनस मल्टिप्लाय डिवाइड आणि इक्वल टू मॉड्युलस जे आहे ते पण आपण ऑपरेटर्स त्याच्यावरती अप्लाय करू शकतो आपल्या जे काय असाइनमेंट ऑपरेटर्स आहेत त्याच्यावरती, आणि जे काय आपल्याला ऑपरेशन पाहिजे ते ऑपरेशन आपण याच्यामध्ये करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे युनरी ऑपरेटर्स. तर युनरी ऑपरेटर दोन आहेत, एक आहे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. आपल्याला व्हॅल्यू जर इन्क्रीमेंट करायची सिंगल याच्यावरती आपल्याला अप्लाय करायचं असेल एका सिंगल ऑपरेंटवरती, तर आपण काय करतो युनरी ऑपरेटरचा वापर करतो, प्लस प्लस किंवा मायनस मायनस. तर प्लस प्लस म्हणजे असतं इन्क्रीमेंट ऑपरेटर आणि मायनस मायनस म्हणजे असतं डिक्रीमेंट ऑपरेटर. तर इन्क्रीमेंटमध्ये प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट, त्याचबरोबर डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणजे प्री डिक्रीमेंट आणि पोस्ट डिक्रीमेंट, दोन्ही टाईप कन्सिडर केले जातात. डिपेंड्स आहे आपण कशा पद्धतीने ऑपरेशन परफॉर्म करतो आहे. आणि लास्टचं ऑपरेटर बघितलं, कंडिशनल ऑपरेटर. तर एकच आहे आपल्याकडे, क्वेश्चन मार्क आणि कोलन. तर आपल्या जो इफ एल्सचा वापर करून जे काही कंडिशन चेक करतो तेच आपण सेम ऑपरेशन आहे ते 2 लाईनला इथं केलेलं आहे. तर हे आहेत ऑपरेटर्स इन सी प्लस प्लस. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी प्रोग्रामर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.